हॅलो फ्रेंड्स, तुमचे खूप खूप मनपूर्वक स्वागत तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहे मटकीला मोड आणण्याच्या सोप्या चार पद्धती. मटकीला किंवा इतर कडधान्यांना तुम्ही याच पद्धतीने मोड आणू शकता. बऱ्याचदा काय होतं, कडधान्य आपण भिजत घालतो, ती एकसारखी भिजत नाहीत किंवा त्यांना एकसारखे मोड येत नाहीत. मोड आल्यानंतर ते चिकट होतात, त्याचा कोंदट असा वास यायला लागतो. यासाठी आज आपण व्हिडिओमध्ये काही टिप्स पाहणार आहोत. वेगवेगळ्या पद्धतीने मोड कसे आणायचे ते पाहणार आहोत. पाहू शकता तुम्ही किती सुंदर मोड आलेले आहेत मटकीला आणि ती चिकट देखील झालेले नाहीयेत. या ठिकाणी मी एक वाटी मटकी घेतलेली आहे. बाजारामध्ये आपल्याला दोन प्रकारची मटकी पाहायला मिळते. एक साईज मध्ये थोडीशी छोटी असते आणि थोडीशी मोठी असते, तर त्यातील मी छोटी मटकी घेतलेली आहे. एक वाटी मटकीसाठी मी तीन वाट्या पाणी कोमट करून घेतलेलं आहे. पाण्यामध्ये आपण सहजपणे हात बुडवू शकू एवढंच पाणी गरम करून घ्यायचं आहे. मटकी आपण कोमट पाण्यामध्ये घातलेली आहे. पाहू शकता तुम्ही एकदम सहजपणे आपण हात बुडवू शकू एवढंच पाणी घ्यायचं आहे गरम करून. झाकण ठेवून मटकी आपण 3 ते 4 तास भिजण्यासाठी अशीच ठेवणार आहोत. 3-4 तासानंतर पाहूया आपण मटकी छानपैकी भिजलेली आहे. ही आता 2 वेळा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. 2 वेळा मटकी स्वच्छ पाण्याने धुतलेली आहे. त्यानंतर मी चाळणीमध्ये ती नितळण्यासाठी ठेवलेली आहे. ही मटकी आपण 10 मिनिटं चाळणीमध्ये अशीच नितळ ठेवणार आहोत. पहिल्या पद्धतीमध्ये पाहतोय आपण, या ठिकाणी मी एक डब्बा घेतलेला आहे व त्याच्यावरती कॉटनचा रुमाल अंतरलेला आहे. रुमाल किंवा तुम्ही इतर कॉटनचं कोणतंही कापड घेऊ शकता. रुमाल घट्टसर बांधून आपण घेणार आहे. घट्टसर असा बांधून ठेवायची आहे त्याच्यामध्ये मटकी. ही मटकी डब्यामध्ये ठेवून झाकण लावून रात्रभरासाठी अशीच ठेवूया, जेणेकरून मटकीला छान मोड येतील. दुसऱ्या पद्धतीमध्ये मी या ठिकाणी एक प्लॅस्टिकचा डब्बा घेतलेला आहे, एअरटाईट डब्बा. तुम्ही कोणताही वापरू शकता. थोडीशी मटकी आपण या डब्यामध्ये ठेवणार आहे. झाकण लावून हा डब्बा देखील आपण रात्रभर असाच ठेवणार आहे. साधारणतः मटकी 8 ते 10 तास या पद्धतीनं ठेवून द्यायची आहे, त्यामुळे छान मोड येतात. ही झाली दुसरी पद्धत. तिसऱ्या पद्धतीमध्ये आपण ही मटकी एखाद्या भांड्यामध्ये ठेवणार आहे. या पद्धतीने थोडीशी मटकी आपण भांड्यामध्ये ठेवायची आहे. या भांड्यावरती झाकण ठेवून हे भांडं देखील आपण रात्रभर असंच ठेवणार आहोत. मटकी आपण रात्रभर अशीच ठेवून देऊया. दुसऱ्या दिवशी सकाळी पाहूया आपण मटकीला कसे मोड आलेले आहेत ते. एअरटाईट डब्यामध्ये ठेवलेली मटकी पाहूया आपण. खूप सुंदर असे मोड आलेले आहेत. मटकी छान अशी सुट्टी झालेली आहे, चिकट लागत नाही हातांना अजिबात. भांड्यामध्ये ठेवलेली मटकी पाहूया, याला देखील खूप सुंदर मोड आलेले आहेत. ही देखील चिकट झालेली नाहीये किंवा याचा वास देखील येत नाहीये. या पद्धतीनं तुम्ही इतर कडधान्य देखील भिजवून त्यांना मोड आणू शकता. डब्यामध्ये रुमालामध्ये बांधलेली मटकी पाहूया आपण कसे मोड आलेले आहेत ते. याला देखील खूप छान मोड येतात. घट्टसर आपण रुमालामध्ये ती बांधलेली होती. पाहू शकता तुम्ही खूप सुंदर से याला देखील मोड आलेले आहे आणि ही देखील चिकट झालेली नाहीये. चौथ्या पद्धतीमध्ये मी थोडीशी मटकी चाळणीमध्ये ठेवलेली होती व त्याच्यावर देखील झाकण ठेवले होतं, ती पाहूया. खूप सुंदर याला देखील मोड आलेले आहेत आणि ही देखील अजिबात चिकट झालेली नाहीये. सर्व मटकी आपण बाऊलमध्ये काढून घेऊया. मटकी आपण कोमट पाण्यामध्ये भिजवायची आहे, जेणेकरून ती छान एकसारखी मऊ भिजेल. त्याच्यानंतर ती 4-5 तास भिजत ठेवायची आहे. भिजवल्यानंतर 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. 10 मिनिटं चाळणीमध्ये नितळ ठेवा, जेणेकरून कडधान्य किंवा मटकी चिकट होणार नाही आणि मोड आल्यानंतर त्यांना कोंदट असा वास येणार नाही. यातील जी पद्धत योग्य वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही कडधान्यांना मोड आणा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.
जास्तीत जास्त वेळा तो शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. वेळात वेळ काढून तुम्ही आधी रेसिपी बघितली त्यासाठी खूप खूप धन्यवाद.